त्यांनी स्टोरी बघितली नाही, आपली दाढी गेलेली आहे. गुड मॉर्निंग, इट्स 6 इन द मॉर्निंग आणि आपण आलो आहोत ज्योतिबाच्या खेट्यांना. कुठून दिसतो सर मी? असा दिसतो. अच्छा, असा दिसतो ज्योतिबाच्या खेट्यांना. आता हाच रस्ता सर जातो चालत. आपण लास्ट टाईम आलो होतो त्यावेळेस आपण मोबाईलवरती केलं होतं आणि आता आपण गोप्रो आणला आहे. सो आता लगेच जाऊयात आणि खेटाच आपला म्हणजे तिसरा का चौथा खेटा आज जाऊयात लगेच. तिथं काका आहेत, काका प्रसाद द्यायला लागले सगळ्या. आता आपण पण घेतला प्रसाद, जायचं यायच्या आधीच आपण ज्योतिबापण यायचं प्रसाद भेटला. जाता आता तेवढीच एनर्जी. सो असे मध्ये आधी रस्ते भेटलेले असतात, बसलेले असतात लोक. आता थोड्या पुढे गेलं ना तर वरती चढल्यानंतर आल्या ते मी मधलं ना विसरलो आहे. असं होतं खूप दिवसांनी असं यायचं झालं ना, आपण विसरून जातो. तिथे पण प्रसाद द्यायला बसले असतात. शिवमची मम्मी वगैरे पण असायची. बरोबर सर, हा आहे आपला पहिला पडाव आणि आपण पोचतो आहे थोड्याच वेळात. तिकडून आलो आपण खालून, गाडी तिकडे कुठेतरी मध्ये लावले, तिकडे मध्ये कुठेतरी तिकडून आलो चालत. आपण इकडून थोड्या वेळात आता सनराईज होईल. कसलं मस्त दिसतं काही वातावरण. कशाला एडिटिंग करायला लागते म्हणजे कलर वगैरे कशाला टाकायला लागतात ना आपल्याला. एवढं सुंदर नॅचरली दिसतं आपल्याला, कशाला कलर टाकायचे. एक्स्ट्रा ऑर्डिनरी बनवायला, नॅचरली गुड. या बाजूने येताना ना इथे सगळे पोरं किंवा लेडीज वगैरे असतात, त्या भाज्या विकायला बसतात बरोबर इथे पाठीमागे. आम्ही तर लई कांड करायचो आधी लहान असताना, एवढे कांड केल्यात ना जाताना. मी लिटरली ज्योतिबाला एका टायमिंगला असं होतं, आम्ही मित्र आम्ही दररोज यायचो, म्हणजे दर रविवारी असायचो आम्ही. कारण आम्ही ऑलमोस्ट 6th येतो आहे, 5th-6th ज्योतिबाला. कारण की माझ्या फ्रेंडचे एक डॅड होते, ते ज्योतिबाला यायचे दर संडेला यायचे ते. मग त्यांच्यासोबत आम्ही पण असायचो आम्ही तिघजण. एकाचं नाव होतं वरुण गावड्या, एकाचं नाव आहे प्रवीण वैद्य म्हणून. आणि मी आम्ही तिघजण असायचो दर त्या संडेला असायचो. आम्ही इकडं पडीक असायचो. तेव्हापासून खूप चेंज झाले खरं. थोडेफार आधी कठीण होता रस्ता, तो जरा चांगला केला आहे रस्ता, तर चांगलं वाटतंय. आता ऑलमोस्ट 7 आलेत आणि आपण बरोबर मिडमध्ये आहेत. आता एक सांगायचं म्हणजे आम्ही जेव्हा लहान असताना चालत यायचो ना इकडे, तेव्हा एक 75-80 वर्षाचे आजोबा होते, ते यायचे चालत. ते तर पूर्ण ट्रेकसुद्धा केलं त्यांनी. आणि लास्ट खेटाच असतो आहे तेव्हा ते शिवाजी पुलापासून ज्योतिबापर्यंत चालत यायचे. 75 to 80 इयर्सचे आजोबा. ग्रेट. सध्या इथं आहोत आपण, ते आहे ज्योतिबा पुढचा. आयुष्यात एक वेळ अशी जाईल ज्या दिवशी आपण या ट्रेक लाईव्ह करणार यूट्यूबवरती, नक्की करणार आपण. तो जेव्हापासून आपण चालत चालू करतोय तिथून ते ज्योतिबा आणि ज्योतिबापासून रिटर्न फुल ट्रेक लाईव्ह करायचा आहे मला एकदा, नक्की येईल तो दिवस. सध्या आता हे काढून ठेवूया, गरम व्हायला लागलं आहे. हा पाठीमागचं पॅसेज आहे ना, एका खिंडीप्रमाणे वाटतोय. हा हा, साईडला एका बाजूला माती आणि डोळ्या दगडांचं हे, एका बाजूला पूर्ण झाडे, पूर्ण खिंडीचं स्वरूप आहे. आणि विषय म्हणजे एकट्यामध्ये काय, एकटे यायचं असलं ना तर ध्येय राहतं आपल्याला पोचायचं आहे. ह्या टाईममध्ये आपल्याला जायचं आहे, ह्या टायमिंगला चालू केलेलं तर या टाईमपर्यंत पोचायचं आहे. मित्रपरिवार असला की नाही, शिवमसारखा मित्र असेल मला त्यामध्ये, शिवमसारखा मित्र असेल तर मजा येते. त्याला पण ट्रेकिंगची हौस आहे, मला पण हौस आहे. निघत शेवटचा टप्पा, सगळ्यात जरासा चढा अवघड आहे. इथला पायऱ्यात पण खूप स्टीप चढ आहे आणि इथून विषय म्हणजे प्रसादच चालू होता. जसं मग अशी बोललो शिवमच्या वगैरे घरातले किंवा बाकीचे जे श्रद्धालू आहेत प्रसाद वाटतात तिथे, पूर्ण या रोडला प्रसाद असतात थोड्या दूरपर्यंत.
टाइम होता या दगड़ावर ना मी पळत यायचो, या दगड़ावर ना मी पळत यायचो, या ते पण वरून। फाइनली सूर्यदेवता उजाडलेत, मेंढे घातून वर आले, मागाशी चाले होते बाहेर पण आपल्याला दिसत नव्हते। सो आता सध्या आपण ह्या व्ह्यूमध्ये आहोत आणि आपल्याला तिथे जायचं आहे वरती। सो जिथे आपण गाडी लावली तिथून आपण कमाणीपर्यंत यासाठी 25 मिनिटं घेतले, खूप फास्ट यायचा प्रयत्न केला होता। त्यातच संडे असल्यामुळे आणि खेटे पण चालू असल्यामुळे डोंगरावरती खूप जास्त गर्दी होती, प्रचंड प्रमाणात गर्दी होती। भाविकांची लाईन अक्षरशः बाहेरपर्यंत आली होती आणि तिथून ऑलमोस्ट 1-2-3 तास लागले असते जर आपण लाईनमध्ये थांबलो असतो तर। सो लाईनमध्ये न थांबता आपण बाहेरूनच मुखदर्शन घेतलं, मुखदर्शन घेऊन आपण एक प्रदक्षिणा मारली आणि प्रदक्षिणा मारून आपण परतीच्या प्रवासाला निघालो। आणि परतीच्या प्रवासाला निघताना आपल्याला शोमच्या गलीत राहणारा दादा म्हणून तो भेटला। अरे इंद्रजी, एवढं मोठं काम आहे एका उडला ते गडावर गेलो होत, त्या गडावरती झाला बिबट्या असा कुठेतरी 10-15 फुटावर होता आतमध्ये जंगलात आणि आवाज येत होता ओरडलेला बिबट्याचा। तर आपण आता जस्ट खालती उतरून आलोय आणि उतरल्या हा एक नजारा दाखवतो तुम्हाला, मी कशाच्या समोर तुम्हाला दाखवतो हे बघा। सगळी इकमळ लागले तिथे यार, कसलं सुंदर आहे। ॲक्च्युली पावसाळ्यात पाणी पूर्ण भरतं आहे तिथपर्यंत, पण आता हे पाणी छोटंसं सीमित राहिलं आहे उन्हामुळे। आणि कंपळे बघा कसले भारी उगवलेत, पुढे तर नाही जाऊ शकत असं तोडायची इच्छा खूप होते त्याला। पर्यटकस्थळाला जाऊन त्या व्लॉगमध्ये भेटत, तोपर्यंत आता बाय बाय, थँक्यू, शेअर करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला पहिल्यांदा विसरू नका, बाय बाय, साई होणार गाईज, बाय बाय।